मुलांनो एम टी एसमध्ये आपण बेर्जेची आणि वाजाबाकीशी म्हणजेच ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची लेखी उदाहरणे पाहिली त्यामध्ये आपण गणिते पहिल्यांदा समजावून घेतली आणि मग ठरवलं की तिथं ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन आता आपण गुणाकाराची म्हणजेच मल्टिप्लिकेशनची लेखी उदाहरणे पाहणार आहोत तर त्यामध्ये देखील तुम्हाला समजून घ्यायचंय की इथं काय सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला उदाहरण नीट वाचावं लागेल बघा आता त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया बघा एका पेनची किंमत तीन रुपये म्हणजे एक पेन तीन रुपयाला मिळतो तर अशा सहा पेनांची किंमत किती म्हणजे बघा एका पेनची किंमत आपल्याला दिली आणि सहा पेनांची आपल्याला काढायला सांगितलेली आहे Hmm? ज्या उदाहरणांमध्ये एका वस्तूची एका गोष्टीची एका घटकाची किंवा कशाची एकाची किंमत किंवा एकाच दिलं असेल आणि अनेकांची काढायला सांगितली असेल बघा एक पेन सहा पेन एकावरून अनेक सहा म्हणजे एकापेक्षा जास्त वस, वस्तू असल्या की त्याला अनेक वस्तू म्हणतो आपण एका पेनाची दिलीय सहा पेनांची काढायला आहे अशावेळी आपल्याला गुणाकार करावा लागतो म्हणून इथं बघा तीन रुपये गुणिले सहा पेन अशी उभी मांडणी पण करू शकता किंवा मा आडव्या मांडणींनी सुद्धा ही उदाहरणं करू शकता हे सगळं स्पष्टीकरण घ्यायची गरज नाही पण इथं काय दिलं एका पेनची किंमत तीन रुपये पेनांची संख्या आहे सहा म्हणजे एक पेन सहा पेन एक पेन सहा पेन म्हणजे एकावरून अनेक एकावरून अनेक काढायचे अशा वेळी करायचा असतो गुणाकार मग मा विचारलेली माहिती काय पेनांची एकूण किंमत मग काय करायचं गुणाकार मग सहा पेनांची किंमत तीन गुणिले सहा तीनचा टेबल सहा बोट मोजायचा हो अठरा रुपये म्हणजे एटीन रुपीज हं तर आता बघा एका तिकीटाला पाच रुपये तर अशा सात तिकीटांची किंमत किती पुन्हा इथं या पद्धतीनं किंमत काढायला सांगितलीय तर एक तिकीट त्याच्यावरून किती तिकीट काढायला सांगितले सात तिकीट एक तिकीट सात तिकीट आपण ह्याला गोल करूया एक तिकीट आणि सात तिकीट म्हणजे एकावरून अनेक आले परत एकावरून अनेक एकाचं दिलंय अनेकांचं काढायला सांगितलंय मग अशा वेळी तुम्ही आडवा पण गुणाकार करू शकता उभा पण असं पुस्तकावर करा तुम्ही काय पाचच उदाहरण आहे तुम्ही पुस्तकावर करू शकता वहीत नाही केलं तरी चालेल पण असं करा मग फाईव्ह रुपीज इंटू सेवन तिकीट फायव्ह रुपीज इंटू सेवन तिकीट म्हणजे पाच रुपये गुणिले सात तिकीटे फायव्हचा टेबल सेव्हन फिंगर्स मोजायचा फायव्ह सेवन जर थर्टी फायव्ह म्हणजे पर्याय क्रमांक दोन पस्तीस रुपये आता पुढे वेगळं उदाहरण आहे बघा एका डब्यात आठ लाडू मावतात तर अशा चार डब्यांत एकूण किती लाडू मावतील तर एकूण हा शब्द आला म्हणून कन्फ्युजन करायचं नाही गोंधळ करायचं नाही की एकूण हा शब्द फक्त ऍडिशनला येतो असं नाही तर बाहेर बाकीच्या ठिकाणी पण येऊ शकतो त्यासाठी आधी उदाहरण समजून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे आपण घरामध्ये लाडू केले तर ते आपण डब्यात भरतो आणि एका डब्यात जेवढे लाडू भरता येतील पुरतील किंवा बसतील तेवढेच भरतो मावणे म्हणजे बसणे त्या लाडवामध्ये त्या डब्यामध्ये जेवढे लाडू बसतील तेवढेच भरतो त्या झाकण लागेल तेवढेच भरावे लागतात मग एका डब्यात आठ लाडू मावतात म्हणजे आठ लाडू बसतात तर अशा चार डबे भरायचे चार डब्यात एकूण किती लाडू मावतील किंवा बसतील मग बघा काय विचारलं एक डबा एका डब्याचे लाडू आपल्याला दिलेत या दोन्ही उदाहरणात आपल्याला किंमत काढायला आहे पण आता प्रत्येक ठिकाणी किंमत असेल असं नाही एका डब्यातले लाडू दिलेत आणि चार डब्यातले आपल्याला काढायला सांगितलेत म्हणजे एकावरून अनेक एका डब्यावरून चार डबे एकावरून एक अनेक, एक एक अनेक एक डबा चार डबे एकावरून अनेक म्हणजे इथं गुणाकार करायचा मग तुम्ही इथं मांडू शकता पहिल्यांदा आठ लाडू गुणिले चार डबे आठ लाडू गुणिले चार डबे मग एट चा टेबल फोर फिंगर्स मोजू मोजू शकता एट वन झार एट एट टू झार सिक्सटीन एट थ्री झार ट्वेंटी फोर एट फोर झार थर्टी टू म्हणजे थर्टी टू लाडू मावतील म्हणजे असं नाही की प्रत्येक उदाहरणात आपल्याला किंमतच काढायला सांगतील असं नाही कुठल्याही क्रियेत एकावरून अनेक विचारलं की आपल्याला गुणाकार करायचा आहे एका मुलाला दोन वह्या दिल्या बघा इथं किंमत नाही आली काही वस्तू भरायच्या नाहीये डब्यात आपल्याला तर इथं देतोय बघा एका मुलाला दोन वह्या दिल्या तर नऊ मुलांना किती वह्या द्याव्या लागतील म्हणजे आपण वाटप करतोय देतोय मग एक मुलगा नऊ मुले बघा त्याला गोल करूया एक मुलग्याच्या वया आपल्याला दिल्यात आणि नऊ मुलांच्या वह्या विचारलेल्या आहेत म्हणजे एकावरून अनेक एकावरून नऊ एक मुलगा नऊ मुले एक मुलगा नऊ मुले एकावरून अनेक एकावरून अनेक म्हणजे इथं गुणाकार करावा लागेल मग दोन वया गुणिले नऊ मुले हु? दोन वया गुणिले नऊ मुले टू नाईन जर एटीन आता बघा पुढे गोष्टीची गोष्टीच्या एका पुस्तकाची किंमत परत इथं किंमत आलं गोष्टीच्या एका पुस्तकाची किंमत पाच रुपये असल्यास अशा आठ पुस्तकांची किंमत किती होईल हु? तर बघा काय दिलंय काय एका पुस्तकाची किंमत एका पुस्तकाची किंमत आहे आणि किती पुस्तकांची काढायची आहे आठ मग एक पुस्तक आठ पुस्तके काढायची एका पुस्तकावरून आठ पुस्तकांची काढायची एक पुस्तक आठ पुस्तके एकावरून अनेक एक पुस्तक आठ पुस्तके एकावरून अनेक म्हणजे इथं गुणाकार एकावरून अनेक आलं की गुणाकार कधी कधी असं पण विचारतात की प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक हा शब्द पण येतो या उदाहरणांमध्ये आलेला नाही पण येतो गोष्टीच्या प्रत्येक पुस्तकाची किंमत पाच रुपये असल्यास अशा आठ पुस्तकांची किंमत किती येईल प्रत्येक याचा अर्थसुद्धा एकच येतो एका पुस्तकाची प्रत्येक म्हणजे एका पुस्तकाची हम्म तर इथं काय येणार पाच रुपये गुणिले आठ फायझर फोर्टी आपलं उत्तर आलं एक खोक्यात सहा बाटल्या तर सात खोक्यात मिळून किती बाटल्या आहेत बघा <coughs> इथं वस्तू मोजायच्यात आपल्याला इथं पुस्तकांची किंमत होती इथं वाटप झालं म्हणजे कुठल्याही क्रियेत हे असू शकतं असं नाही की प्रत्येक ठिकाणी किंमत काढावी लागणार आहे तर एका खोक्यात एका खोक्यातल्या बाटल्या आपल्याला दिल्यात आणि किती खोक्यांमधल्या विचारल्यात सात खोक्यांमधल्या म्हणजे एक खोकं सात खोकी एक खोकं सात खोकी एकावरून अनेक एकावरून अनेक एकावरून अनेक एक, अने, एक, अने, एक खोके सात खोकी म्हणजे इथं गुणाकार करावा लागेल मग सहा बाटल्या गुणिले सात खोकी सिक्स सेवन फोर्टी टू म्हणजे आपलं उत्तर आलं चार म्हणजे अशा प्रकारे गुणाकाराची लेखी उदाहरणं कशी ओळखायची की नीट वाचायचं आणि काय दिलंय ते पाहायचं एका वस्तूची एका घटकाची एका गोष्टीची आपल्याला काहीतरी किंमत किंवा एक गोष्ट दिलेली असते आणि एका गोष्टीहून आपल्याला अनेक गोष्टी काढायच्या असतात एक घटक दिलेला असतो अनेक घटक काढायचे असतात तेव्हा गुणाकार करायचा ही पुस्तकं अशी कच्चं काम करून पुस्तकात सोडवा